हाँ प्रियंका, शुरू कर। नमस्कार। दासबोध चिंतनिका या अभ्यास वर्गात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आजच्या आपल्या अभ्यास वर्गाची सुरुवात आपण समर्थांशीच संबंधित अशा एका प्रसंगाच्या आठवणीने करूया। आपल्या सर्वांना माहितच आहे की समर्थांनी त्यांची तपश्चर्या पूर्ण झाल्यावर 12 वर्ष संपूर्ण भारत भ्रमण केलं। हे भ्रमण करत असतानाच श्रीनगर मध्ये शिखांचे 6वे गुरु गुरु हरगोविंद सिंग यांची आणि समर्थांची योगायोगाने भेट झाली। या गुरु हरगोविंद सिंग यांची ख्याती अशी होती की त्यांच्याबरोबर नेहमी 1000 सैनिक असायचे आणि त्यांच्या कमरेला 2 तलवारीही असत। त्यांचा हा सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटलं। त्यांनी विचारलं त्यांना की तुम्ही तर धर्मगुरु आहात, मग या तलवारी का बाळगता? तेव्हा गुरु हरगोविंद म्हणाले की एक तलवार धर्मरक्षणासाठी आणि दुसरी स्त्रियांच्या शीलरक्षणासाठी। समर्थांनी पुन्हा विचारलं की मग हा फौज फाटा? तेव्हा ते म्हणाले की धर्माचं रक्षण करणारे हे सैन्य आहे। सध्या शत्रू एवढे अन्याय करत आहेत की केवळ शांती आणि सलोखा यांनी हे प्रश्न सुटणारे नाहीयेत। आपण शस्त्रसज्ज आणि बलशाली झालं पाहिजे। या जगात दुर्बल माणसाला काही किंमत नसते। मग काय, समानशीले व्यसनेशु सख्यम या न्यायाने त्या दोघांमध्ये सख्य झालं। आता हा प्रसंग आज आठवायचं कारण काय आहे, तर आज गुरु हरगोविंद सिंग यांची जयंती आहे। त्यांच्या चरणी आणि समर्थांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया आणि आपल्या वर्गाची सुरुवात करूया। आज आपण चिंतनासाठी घेतलेले समास आहेत ते 3 तापांचे, म्हणजेच आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक ताप। आता ताप म्हणजे दुःख। परत मागील शुक्रवारी आपण जन्म दुःख निरूपण पाहिलं, मग स्वगुण परीक्षेच्या निमित्ताने जन्मापासून प्रपंचात वाट्याला येणारे दुःखाचे प्रसंग सांगितले आणि आज समर्थ आता 3 ताप सांगतायत। दुःखावर एवढी सविस्तर मांडणी समर्थांनी का केली असेल? आपल्या सगळ्यांचाच परिचयाचा असा एक अनुभव आठवूया आपण। आपल्या घरात आपल्या कुटुंबातल्या लोकांबरोबर आपण अगदी सहजतेने वावरत असतो। बघा, भले प्रत्येकाची दिनचर्या वेगवेगळी असते पण आपली एक कम्फर्ट लेवल मेंटेन असते तिथे। पण मग काय होतं, एक दिवस अचानक एक पाहुणे आपल्या घरी येतात। ते आपले मित्र असले, सुहृद असले, तर आपल्यात ते मिसळून जाणारे असले, तर मग आपल्याला त्याचं काही वाटत नाही वेगळं। पण ते जर तसे नसतील तर मात्र आपण आपला तो कम्फर्ट हरवून बसतो। ते असेपर्यंत आपल्या वागण्यावर बंधन येतात। एकंदरीत काय, तर आपल्या सहजतेला कुठेतरी धक्का बसतो। तसेच सुखरूपता हा आपला स्थायी भाव आहे आणि दुःख हे आगंतुक आहे, त्या नको असलेल्या पाहुण्यासारखं। पण मग असा प्रश्न पडेल की आयुष्यात काय फक्त दुःखच होतात का? सुखाचे प्रसंग सुद्धा असतातच की? पण ते आपल्या स्थायी भावाशी मिळता जुळता असा अनुभव देतात, आनंदाचा प्रत्यय देतात, त्याचा त्रास नाही वाटत। पण दुःख मात्र कोणालाच नकोय। आता मोक्ष, जो आपल्या शास्त्रात परमपुरुषार्थ सांगितलेला आहे, त्याची व्याख्या काय आहे? कारणासह वर्तमान सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती। म्हणजेच दुःखाची त्याच्या कारणासह निवृत्ती करायची, म्हणजे ती जाणून घ्यायला पाहिजे दुःख, किंवा ती कारण समजून घेणं गरजेचं आहे। समर्थ इथे तेच सांगतायत। एकंदरीत जी दुःख जीवाच्या वाट्याला येतात त्याचं समर्थांनी या 3 गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे। या 3ही समासांवर आज एकत्रितपणे चिंतन मांडणार आहेत तो स्मिताताई भागवत। आपल्या आजच्या या 2 साधक मैत्रिणी आहेत ना, त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे। म्हणजे मी त्यांची ओळख वाचून दाखवल्यावर तुम्ही पण माझ्या मताशी नक्कीच सहमत व्हाल। स्मिताताई या पुणे येथे वास्तव्यास आहेत। एम ए पर्यंत त्यांचं शिक्षण झालंय। पत्राद्वारे दासबोध अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलाय। समर्थ विद्यापीठ सातारा यांच्या समर्थ बोध आणि साधक या दोन्ही परीक्षा त्यांनी विशेष श्रेणीत उत्तीर्ण केलेल्या आहेत। शिवथरघळ येथील प्रापंचिक शिबिरात शिबिरार्थी म्हणून त्यांनी 2 वर्ष सहभाग घेतलेला आहे। शिवथरघळ संचलित पुणे विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या बालशिबिरांमध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग असतो। स्मिताताईंची सृजनरंग प्रकाशन ही प्रामुख्याने धार्मिक पुस्तके प्रकाशन करणारी अशी स्वतःची संस्था आहे। स्मिताताई, तुम्ही तुमचं सादरीकरण करावं अशी मी तुम्हाला विनंती करते। येतोय आवाज ताई माझा? हो हो, व्यवस्थित येतोय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीरामांना वंदन करते, समर्थांना वंदन करते। उपस्थित दोन्ही आचार्य अलकाताई आणि माधुरीताई दोघींना इथूनच नमस्कार करते आणि माझे सगळे सहअध्यायी तुम्हाला सप्रेम नमस्कार। स्वगुण परीक्षा या 3र्या दशकात समर्थ मानवी जीवनाची मूळ समस्या आपल्याला सांगतात। आयुष्यभर सुखाच्या मागे लागून माणूस त्याचा स्वास्थ्य घालवून बसतो, कारण मिळालेले सुख शाश्वत टिकणारे नसते, त्याची वासना काही संपत नाही आणि वासना हेच सर्व दुःखाचं
खरं तर या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकण्याचं मूळ कारण आहे. गर्भावासातील अपार दुःख भोगून हा नरदेह मिळालाच आहे, तर आता तरी तू शहाणा हो, धर्माचरणाने वर्तन कर, जे भोग वाट्याला आले आहेत ते भोगूनच संपव, असं सांगतानाच समर्थ ह्या दशकात पुढे आपल्याला 6व्या, 7व्या आणि 8व्या समासात त्रिविध ताप स्पष्ट करतात. जन्मापासून खरं तर गर्भावस्थेपासूनच अनेक दुःख आपण सहन करत असतो. खरं तर आपल्याच कर्माचे ते फळ असते. चांगले वाईट कसेही असले तरी ते वाट्याला येतेच. सुखाबद्दल मनुष्याची तक्रार नसते, पण दुःख त्रास सोसताना मात्र मीच का हा प्रश्न त्याला पडतो. मात्र समर्थांच्या मते ही संकटे दुःखेच माणसाला परमार्थाकडे वळवतात. जसे एखाद्या आजारावर अचूक औषधोपचार झाला की तो मनुष्य बरा होतो, तसेच प्रपंचात संसारात मनुष्य दुःखाने होरपळला त्रस्त झाला की त्याला भगवंत प्राप्तीची ओढ लागते आणि तशी तो साधना करू लागतो. मग हे ताप ही दुःख कोणती? तर दुःखाचे किंवा तापाचे 3 प्रकार शास्त्र सांगतं. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. आता आपण यांचा जरा विस्ताराने विचार करूया. आध्यात्मिक ताप. स्वतःचा देह, इंद्रिय आणि प्राण यांच्यामुळे आपण सुख दुःख भोगतो, पण त्यातल्या दुःखाने मात्र आपण हैराण होतो, तो आध्यात्मिक ताप. म्हणजेच व्याधी, वृद्धत्व यांपासून शारीरिक पीडा होतात, क्लेश होतात, ते सगळे आध्यात्मिक ताप. खरूज, नायटा, अंगदुखी हे देहाचे ताप झाले, तर चष्मा लागणे, मोतीबिंदू होणे हे ताप इंद्रियांचे आहेत. दम लागणे, धाप लागणे यासारखे ताप प्राणाचे झाले. थोडक्यात काय, तर मनुष्याच्या जन्मानंतर त्याचा देह, इंद्रिये आणि प्राण यांच्याशी कायम संबंध येतो. त्यातून जी दुःख त्याला भोगावी लागतात ती सगळी आध्यात्मिक तापात येतात. एखाद्या वैद्याला सुद्धा पटकन सुचणार नाहीत इतक्या व्याधीची नावं समर्थ या समासात आपल्याला देतात. वास्तविक पाहता आपल्याच शरीरामुळे आपल्यालाच होणारा हा ताप म्हणजेच आध्यात्मिक ताप. शरीराला वेदना असली की मन लक्ष सारखं त्या वेदनेकडेच जातो आणि साधनेपासून मात्र दूर जातो. त्यासाठीच शरीर सामर्थ्यही हवे आणि तेच दुःख किंवा तो ताप किंवा तो त्रास सोसण्याची, ते स्वीकारण्याची आपली मनाची तयारी असावी. कारण मान्य असो वा नसो, तयारी असो वा नसो, ते दुःख सहन तर करायचेच आहे. मग अशा वेळी त्या दुःखाबद्दल कुरकुर न करता शांतपणे सहन केलं तर ते सहज शक्य होतं. मनाच्या श्लोकातही समर्थ सांगतात, देहे दुःखते सुख मानित जावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे. आपण प्रापंचिक तर भूतकाळात रमतो आणि भविष्याची आपल्याला सतत चिंता लागून राहिलेली असते. वर्तमानात आपण जणू काही जगतच नाही. काय होईल आणि कसं होईल हाच जप आपण करतो आणि अंतिमत परमेश्वराचा, परमतत्वाचा ध्यास लागण्याऐवजी नको तो ध्यास आपण लावून घेतो. म्हणूनच 52व्या श्लोकात समर्थ म्हणतात, नाना चिंतेची काजळी, नाना दुःखे चित्तपोळी, व्याधीन वाचून तळमळी, या नाव आध्यात्मिक. खरं तर चित्ताचा चिंतन करणे हा धर्म आहे, पण आपण करतो चिंता. असं म्हणतात की चिता माणसाला एकदाच जाळते, पण ही चिंता मात्र हळूहळू जाळत जाळत जाळते. म्हणूनच नुसते चिंता करून काही उपयोग नाही, तर असलेल्या दुःखावर योग्य तो उपाय करायला हवा. आणि त्यामुळेच जेव्हा समर्थ तापांबद्दल बोलतात तेव्हाच ते लगेच त्यावरचा उपायही आपल्याला सांगतात. आणि तो उपाय म्हणजे विवेक करा, आत्मानात्म विवेक करा असं समर्थ सांगतात. आता आत्मा कसा आहे, तर तो शाश्वत आहे आणि तेच सत्य आहे. आणि अनात्मा म्हणजे शरीर, ते तर अशाश्वत आहे, ते चिरकाळ टिकणारं नाही. हे शरीर काल जसं होतं तसं आज नाही आणि उद्या नसणार आहे, आणि योग्य वेळ आली की ते अस्तित्वातही राहणार नाही आहे. म्हणूनच हा सारा भोग, हा सारा ताप या शरीराचा आहे, माझा नाही,
मग मी निष्कारण त्यात मन का गुंतवू असा विवेक करायला हवा. दुःख उगाळत बसलं, भेटेल त्याला सांगत राहिलं तर ते कमी न होता उलट अधिकच वाढतं. भोग जर भोगूनच संपवायचे आहेत तर ते स्वाभाविक भावाने संपवता येणं जमायला हवं. आपण त्रागा करायचा का शांत राहायचं हा विवेक करायला हवा. कारण हा देह माझा असला तरी मी या देहापासून वेगळी आहे. त्रास किंवा ताप ज्या अवयवांना होत आहे ते अवयव त्या देहाचे आहेत. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी या मनाच्या श्लोकातही तेच सांगितलं आहे. मी म्हणजे तो देह नाही, हा ताप शरीराला होत आहे, त्यावर योग्य ते औषधोपचार करायचे, पथ्य पाळायची, पण मन मात्र व्याधीमध्ये न गुंतवता परमेश्वराकडे लावण्याचा प्रयत्न करायचा. कारण प्रारब्धाप्रमाणे हे दुखणं येणारच आहे हे मनानं स्वीकारणं महत्वाचं. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले, या 11व्या मनाच्या श्लोकातही असंच सांगितलं आहे. पूर्वकर्माचे हे संचित, हे सुखदुःखाचे भोग शांतपणे भोगूनच संपवायचे आहेत आणि ज्याचे त्यालाच ते भोगायचे आहेत हे एकदा मनानं निश्चित करायला हवं. स्वतः समर्थांनाही कफाची व्याधी होती. श्रीरामांची उपासना करण्यासाठी शरीर बलवान असू दे, त्यांची भक्ती करण्याची ताकद या देहात येऊ दे अशी प्रार्थना समर्थांनी फणीवर उठविला वेग अद्भुत केला या मारुती स्तोत्रातही केलेली आहे. समर्थांसारख्या अधिकारी व्यक्तीला कफाचा त्रास होता किंवा रामकृष्ण परमहंसांना जडलेली कॅन्सर सारखी व्याधी त्यांना चमत्काराने दूर करता आली असती, पण या थोर विभूतींनीही तो ताप सहन केला यातूनच आपण काहीतरी शिकायला हवं. आता दुसरा ताप, आधी भौतिक ताप. देहाच्या बाहेरील परिस्थितीमधील सचेतन आणि अचेतन गोष्टींमुळे जे ताप निर्माण होतात ते सगळे ताप आधी भौतिक तापात मोडतात. समर्थ म्हणतात, सर्व भूतांचेही संयोगे सुख दुःख उपजो लागे, ताप होता मन भंगे, या नाव आधी भौतिक. ठेच लागणे, माशी चावणे, अंगाला अतिशय खास सुटणे, तसंच एखादी वस्तू हरवणे, मोडणे यामुळे दुःख भोगावे लागते. तसेच खूपदा नातेवाईकांचा वियोग होतो. हे सारे ताप म्हणजे कशाची तरी कमतरता निर्माण होते आणि त्यामुळे आपल्याला त्रस्तता येते. हा ताप बाहेरून आलेला असल्याने किंवा होत असल्याने दुसऱ्याला त्याचा दोष लावता येत नाही. आता असं बघा, हं, रस्ता ओलांडत असताना मी नीट न बघता चालत राहिले तर होणाऱ्या अपघाताला मीच जबाबदार आहे, हो ना? तसंच क्वचित प्रसंगी कोणाच्या तरी सहवासाने सुद्धा जीवन त्रस्त होते, एखाद्याकडून फसवणूक होते. याबरोबरच पंचमहाभूतांमुळेही जीवन त्रस्त होते. पूर येणे, अवर्षण पडणे, चक्रीवादळ यांमुळे मनुष्याला सर्व प्रकारची हानी होते. या समासातही समर्थांनी ज्या ज्या मार्गे दुःखाचे डोंगर आपल्यावर कोसळू शकतात ते सर्व व्यवस्थित मांडलेले आहेत. तिसरा ताप, आधी दैविक ताप. हा ताप स्पष्ट करताना कर्माचा सिद्धांत महत्वाचा ठरतो. आपल्या प्रत्येक चांगल्या व वाईट कर्मानुसार आपल्याला मेल्यानंतर स्वर्ग नरक किंवा यमयातना यांचे भोग भोगावे लागतात. ते सारे आधी दैविक तापात मोडले जातात. आपण मदांध होऊन अविचाराने वागल्यास यमयातना भोगणे अनिवार्य आहे. समर्थ सांगतात, येम दंडाचे उदंड मार, यातनेची सामग्री अपार, भोग भोगी ती पापी नर, या नाव आधी दैविक. अनितीने वर्तन केल्यास, शास्त्राला सोडून वागल्यास यमयातना निश्चित आहेतच. म्हणूनच सदैव भगवंताच्या अनुसंधानात असावे आणि त्याने घालून दिलेल्या मर्यादांचे पालन करावे, यातच आपले हित आहे. मनुष्याकडून कळत न कळत होणारी सारी दुष्कर्मे, त्यांचे दोष सूक्ष्म शरीरात साठवलेले जातात. मृत्यूनंतर त्याचा सूक्ष्म देह पाप पुण्यानुसार त्या शरीरात जाऊन पाप व पुण्याची फळे भोगण्यासाठी तयार होतो. अर्थात क्रिया झाली की प्रतिक्रिया होणारच, या न्यायाने कर्म केले की फळ आलेच. म्हणजेच काय, तर तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. केली कर्मे भोगायची तर आहेतच, कर्माचे फळ भोगायचेच आहे, या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी. कारण ज्याला आपण दैव किंवा प्रारब्ध म्हणतो ते माझेच कोणत्या तरी जन्मातले फळ असते. म्हणजेच काय, तर कर्म करताना मी स्वतंत्र आहे, कर्म करण्याचं मला स्वातंत्र्य आहे,
परंतु त्याची फळं भोगण्याचं स्वातंत्र्य मला ते मात्र स्वातंत्र्य मला नाही. म्हणूनच कर्म करताना अतिशय सावध असायला हवं. अगदी सहजपणे सारी कर्म भगवंत चरणी अर्पण केली, मी पणा गेला की हे साध्य होईल, यातच खरी मेख आहे आणि ती अवघड आहे. समर्थांनी तर चष्मा हा ताप सांगितला आहे आध्यात्मिक तापात. हाच चष्मा आपल्या दृष्टीभोवतीची काजळी काढण्यासाठी आपण वापरू. आचार्यांनी पुनरपी जननम पुनरपी मरणम या वचनातून सांगितलेला धोका ओळखून मरण टाळायचं असेल तर वासनेला दूर सारायला हवं. वासना कशाचा तरी सततचा हव्यास, ते मिळवण्याची धडपड आणि त्यासाठी अनुसरलेले मार्ग यांमुळे मिळणारा आनंद क्षणिक असतो, पण दुःख मात्र तर अपार असतात आणि ती भोगावी लागतात. तो त्याचा ताप होतो जो भोगावा लागतो. आपली पारमार्थिक उन्नती साधायची असेल साधायची का गर्तेत खोल खोल बुडत जायचं हे आपणच ठरवायचं आहे. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमव साधयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मन या 5व्या श्लोकातही भगवंत आपल्याला हेच सांगतात. म्हणजेच काय तर या संसार सागरातून तरून जाऊन स्वतःचा उद्धार तू करून घे. अधोगतीला जाऊ नकोस. मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि शत्रूही आहे. नरदेहात आल्यानंतरच आध्यात्मिक उन्नती साधणे शक्य आहे. हा सगळा विचार या तापांच्या निमित्ताने न कळत समर्थ आपल्या पुढे मांडतात आणि यमयातना आणि त्यांचे भयंकर वर्णन करतात. त्यातून आपण सावध व्हावं यासाठी सत्कर्म करत राहणे, नीतीने वागणे आणि विवेक करणे अशीच शिकवण त्रिविध तापासारख्या विषयातून समर्थ देत आहेत. जय जय रघुवीर समर्थ. झालेली सेवा समर्थांच्या चरणी वंदन करते आणि इथे थांबते. मी तर ते खूप छान अभ्यासपूर्ण आढावा घेतला तुम्ही या समासांचा. मुळात म्हणजे वासना हे सगळ्या दुःखांचं मूळ आहे जे तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे. आणि दुःख दूर करण्याची गरज आहे. त्याचं कारण काय की त्याच्यामुळे साधनेकडे दुर्लक्ष होतं हे अगदी मर्म तुम्ही तिथे सांगितलं. दुसरं नुसती दुःख तुम्ही सांगितली नाही तर त्याच्यावरचे उपाय पण अगदी छान समजावून सांगितलेत जे समर्थ आपल्या लक्षात आणून देतात. देह दुःख सहन करता येऊ शकते किंवा ते सहनच करावं हे उदाहरण देऊन सांगितलं. तीनही समासांचा खूप सुंदर आढावा घेतला. संबंधित ओव्यांचाही छान रेफरन्स दिला. खूप छान. आपण ग्रंथारंभ लक्षण या समासात ग्रंथाची व्याख्या केली होती. ज्याच्या श्रवणाने ग्रंथी सुटतात त्याला ग्रंथ म्हणावे असं म्हटलं. मी देह आहे, जग सत्य आहे, मी करता मी भोगता आहे या तीन ग्रंथीच या तीनही तापांना कारण आहेत. मी देह आहे असे वाटल्यानं त्या देहाच्या अनुषंगाने जी काही दुःख होतात त्याच्याने मी दुःखी होते. हे जग मला सत्य वाटतं त्याच्यामुळे मग त्याच्या बरोबरच्या क्रिया प्रतिक्रियांमुळे आपण दुःखी होतो. आणि मी करता आहे या भूमिकेतून सर्व सर्व कर्म केली की त्या कर्मांचा लेप आपल्याला लागतो आणि मग त्या कर्मांची बरी वाईट फळं आपण भोगत असतो. आता या पुढचा समास आहे तो मृत्यू निरूपण. या सगळ्या दुःखांमध्ये सगळ्यात जास्त दुःख कसलं तर ते मृत्यूचं दुःख. आणि अशा या मृत्यूला समर्थांनी पूर्ण एक समास वाहिलाय. यातच समर्थांचं वेगळेपण आहे. आता या समासावर आज विचार मांडणार आहेत सौ नमिता वैद्य. नमिता यांची सविस्तर ओळख द्यायची झाली तर आपलं वेळेचं गणित जमायचं नाही. त्याच्यामुळे जे विशेषतः समर्थांशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रामुख्याने सांगते. या अबलोली तालुका गुहागर येथे राहतात. त्या व्यवसायाने शिक्षिका आहेत. आदर्श महिला पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, राष्ट्रभाषा सेवा सन्मान पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्यापासूनच बालशिबिरांच्या कार्यकर्त्या म्हणून काम केलेलं आहे. युवा शिबिरात सहभाग घेतलेला आहे. सन 2000 पासून त्या शिवथरघळीशी जोडल्या गेल्यात. 2018 दिवाळीतील शिबिराच्या त्या शिबिर प्रमुख होत्या. या व्यतिरिक्तही कला आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावलेली आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं चिंतन मांडावं. धन्यवाद प्रियांकाताई. माझा आवाज येतोय? हो व्यवस्थित येतो. श्रीराम समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सर्वप्रथम मी श्री समर्थांना वंदन करते. दोन्ही आचार्यांना वंदन करते. माझ्या सर्व सह अध्यायींना वंदन करते. निरूपणासाठी मी वापरलेल्या श्रीमद दासबोध मनोबोध श्रीमद भगवद्गीता
कर्माचा सिद्धांत, दासबोध चिंतनिका या सर्व ग्रंथांना वंदन करते. यूट्यूबवरील निरूपण आणि विविध दुवे देणारे मासिक त्यांच्या लेखकांना वंदन करते आणि माझ्या निरूपणाला सुरुवात करते. माझ्या अल्पबुद्धीने जे जमेल ते चिंतन आपणासमोर मांडते. मागच्या आठवड्यात आपण जन्मदुःख निरूपण पाहिले, ज्यामध्ये समर्थांनी आपण अव्यक्त अवस्थेतून व्यक्तामध्ये येणे म्हणजे खाली घसरणे कसे आहे हे स्पष्ट करून सांगितले. जन्म म्हणजे कर्माची मूस आहे. जीवनाच्या सर्व कर्मसाठ्यांपैकी काही भाग भोगण्यासाठी जीव जन्म घेतो असे वेदांतामध्ये सांगितले आहे. त्याचा भोग होण्यासाठी आश्रय म्हणून देहाची जरूर लागते. शरीर मायेच्या जाळ्यात सर्व बाजूने अडकलेले आहे, देह बुद्धीने व्यापलेले आहे. म्हणूनच समर्थ येते उपदेश करतात की आत्मज्ञानाच्या जोरावर जो सर्व काळ विरक्त असतो, कशात गुंतलेला नसतो, तो भगवंतांपर्यंत पोहोचू शकतो. यानंतर स्वगुण परीक्षेतून समर्थ लहान मुलाची आईविना होणारी व्यथा त्यातून तरले तर त्या मुलाची संसारात पालटलेली वृत्ती, कामवासनेच्या अधीन राहून पुन्हा पुन्हा विवाह करणाऱ्या मुलाची कथा आपण ऐकतो. जन्मभर सुखाची धडपड करून स्वार्थाने वागून सर्व व्यर्थ जाते. म्हणूनच सदैव भगवंताचे शरण जावे. संपूर्ण आयुष्य संपताना देवाची आठवण येते हे समर्थ ठासून सांगतात आणि आपल्याला सांगतात की म्हणूनच शक्य तितक्या लवकर माणसाने स्वतःचे कल्याण करून घ्यावे. कारण आपण आत्ताच पाहिलेले 3 ताप जे भूतलावर आपणास भोगावे लागतातच, पण मरणोत्तर सुद्धा भोगावे लागतात याची जाणीव आपल्याला होते. याचसाठी समर्थांनी मृत्यू निरूपणाचा एक पूर्ण समास दिला आहे. समर्थ पहिल्याच ओवीत म्हणतात, संसार म्हणजे सवेच स्वार, नाही मरणाचं उधार. म्हणजेच आपण ज्या संसारात गुंतून पडलो आहोत तो सारखा धावणारा स्वार आहे. मरणाची घटना उधार नाही, आजची उद्यावर ढकलता येणारी नाही. म्हणूनच मृत्यू या विषयाचा अभ्यास जितका उत्तम होईल तितका मृत्यू स्वीकारणे अधिक सोपे होत जाईल. या भूमीला मृत्यूलोक असे म्हटले जाते. मृत्यू हा शरीराचा होतो, त्यातील आत्मा पुढील प्रवासात जातो असे म्हटले जाते. मग तो आत्मा ईश्वर गती मिळवण्यास जावा यासाठी आपण काय करू शकतो हा विचार करणे गरजेचे. मृत्यू ही पवित्र गोष्ट आहे असा विचार आपण केला पाहिजे. साक्षात्काराचे तत्वज्ञान सांगणाऱ्या ग्रंथामध्ये दासबोधाचे स्थान अतिउच्च आहे. मानवी जीवनाचा संपूर्ण अर्थ कळण्यासाठी मृत्यूचा विचार करणे आवश्यक आहे. जे तत्वज्ञान मृत्यू विचारात घेऊन जीवनाचा अर्थ शोधते तेच यथार्थ तत्वदर्शन करून देते. साध्या व्यवहारी जगतामध्ये अन्य कोणत्या घटनेबाबत खात्री देता येत नसली तरी मी केव्हा तरी मरणार आहे हे प्रत्येक माणूस जाणून असतो. या मृत्यू लोकात कोणीही अमरत्वाचा पट्टा सोबत घेऊन येत नाही. जो जन्मास आला आहे तो कधी ना कधी हे जग सोडून जाणारच आहे. भूकंप, पूर, अपघात अशा प्रसंगी मृत्यूने मांडलेले थैमान माणसाला भयभीत करते. असे असताना मृत्यू आपल्याला केव्हा तरी गाठणारच आहे हे सत्य स्वीकारून जीवन ईश्वरी अनुभूतीमध्ये कृतार्थतेमध्ये व्यतीत करण्याची बुद्धी मनुष्यास होत नाही. आयुष्यभर सुखासाठी, स्वार्थासाठी, आनंदासाठी अनेक मिथ्या गोष्टींमध्ये तो अडकून जातो. वाईट संगतीने आणि वाईट वृत्तीने एक एक कर्म करत जातो आणि हे वाईट वृत्तीने केलेले एक एक कर्म तुमचे संचित बनते. 3 ओवीमध्ये समर्थ म्हणतात, सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश, भरतान भरतानिमिष जाणे लागे. म्हणजेच या ठिकाणी मानवी जीवनाचा प्रवाह काळाच्या स्वामित्वाखाली अखंड वाहतो. मृत्यूकडे त्याची दिशा आहे. जन्माला आल्यापासून काळ सारखा बरोबर असतो. पूर्वसंचित संपूर्णपणे संपले की मग क्षणभरही अवकाश राहत नाही. अखेरचे मिनिट संपते न संपते तोच देह सोडून जावे लागते. मग समर्थ म्हणतात, त्या पूर्वसंचिताचा विचार आपण करतो का? त्याच्याशी रिलेटेड एक छोटीशी कथा मी येथे सांगू इच्छिते. राजा धृतराष्ट्राचे 100 च्या 100 पुत्र युद्धात गेले तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असे का व्हावे, माझ्या सबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेले नाही की ज्याच्या परिणाम स्वरूप सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्या देखत पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली. राजाने दिव्य दृष्टीद्वारा पाहिले की साधारण 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता.
आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी पळून गेले. काही आंधळे झाले तर 101 पक्ष्यांची पिले उडू न शकल्याने होरपळून मृत्युमुखी पडली. राजाचे हे त्या जन्मीचे क्रियामान कर्म फळ देण्याची योग्य संधी पाहत संचित स्वरूपात शिल्लक राहिले. आता पक्व झाले. याप्रमाणे जी क्रियामान कर्मे फळ न देता शिल्लक राहतात त्यांना संचित म्हणतात. मुद्दा पुन्हा समर्थ सांगतात तिकडे लक्ष वेधणे हाच आहे. समर्थ दासबोधाचा दशक 12वा समास 10वा ओवी क्रमांक 13 मध्ये म्हणतात, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीशी सादर व्हावे, मरोन कीर्तीस उरावे उरवावे येणे प्रकारे. येथे समर्थ मृत्यूच्या भीतीत जीवन घालवण्यास सांगत नाहीत. मृत्यूचे स्मरण ठेवून शरीर आहे तोपर्यंत त्याचे कडून वसुली करण्याचा आग्रह करीत आहे. समर्थांच्या सांगण्याचा अर्थ असा घेता येईल की आपण मिळालेल्या या जन्माचा प्रवास मृत्यूपर्यंत करणार आहोत, यालाच जीवन असे म्हटले जाते. मग या जीवनात पैसा, संपत्ती, लालसा, मोह यापेक्षा आपण ईश्वराचे नामस्मरण आणि रोजचा व्यवहार सज्जनपणे करून समाज उपयोगी कार्य करावे, परमार्थ साधावा. संत, महंत, राजे होऊन गेले परंतु कोणीही मृत्यू टाळू शकले नाही. ते कीर्ती रूपाने मागे राहिले, तसे त्यांनी कार्य केले. मग आपणही सन्मार्गाने चालावे. ना हाती है ना घोडा है, वहा पैदल ही जाना है. स्मशानभूमीत जाताना दुसऱ्यांच्याच पावलांनी आणि दुसऱ्यांच्याच खांद्यावरून जायचे आहे. कोणीही घोडे हत्ती यांच्या मिरवणुका काढणार नाहीये. म्हणजेच ज्या सुखाची ऐश्वर्याची आपण लालसा करतो ते एका क्षणात संपणारे आहे. आपण मिळवलेल्या संपत्तीचे वारसदार मागे असणार आहे. पण आपण कदाचित संपत्ती मिळवताना जर काही पापे केली असतील तर त्या पापांचे भागीदार मात्र कोणीही असणार नाही. म्हणूनच समर्थांचे सांगणे आहे की अंतर्मुख होऊन जीवन जगा. मनाच्या श्लोकांमध्ये रावणाचे उदाहरण देऊन समर्थ म्हणतात, मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. तर 7व्या ओवीत समर्थ म्हणतात, मृत्यून म्हणे की हा क्रूर, मृत्यून म्हणे की हा झुंजार. म्हणजे एकदा अंतकाळ आला की शूर असो, क्रूर असो, झुंजार असो, संग्रामशूर असो, कोणताही विचार मृत्यू करीत नाही. रावणाच्या मनामध्ये अहंकार होता. तपश्चर्या करून त्याने देव देवता, गंधर्व, यक्ष या कोणाकडून मृत्यू होऊ नये याची आधीच काळजी घेतली होती. पण वानर अथवा मानव त्याचे काही बिघडवू शकतील असे त्याला वाटले नव्हते. त्याचा काळ आला आणि श्रीरामांच्या हातून त्याचा वध झाला. म्हणजेच समर्थ म्हणतात की जो जीवनातल्या सुखांनी हुरळून जात नाही आणि दुःखांनी होरपळून जात नाही आणि मृत्यूला हसत सामोरी जाण्याची तयारी करतो तो खऱ्या अर्थाने ईश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करत असतो असे म्हणावे लागेल. समर्थ म्हणतात की जन्माच्या वेळी गोष्टी आपल्या हाती नसतात, म्हणजे कुठे, कसा, कधी जन्म घेणे. परंतु मृत्यूच्या वेळी मात्र आपल्या हाती पाठीमागचे संपूर्ण जीवन व मृत्यू क्षण दोन्ही असते. याचा विचार करून आध्यात्मिक प्रगतीच्या वरच्या पायरीवर मनुष्य खात्रीने चढू शकतो. अशी संधी साधणे म्हणजेच उत्तम मरण येणे असे समर्थ सांगू पाहतात. दृश्य जगात मृत्यू हा काळाचा जबरदस्त चपेटा आहे. निर्मित वस्तूंचा संपूर्ण नाश करणे हा त्याचा सहज खेळ आहे. मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात, जीवा कर्म योगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळ मुखी निमाला, महाथोर ते मृत्यू पंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. आपल्या कर्मयोगाने आपण जन्म घेतला आहे, पण काळासमोर कोणाचेही काही चालत नाही. त्याच्या पुढे हार प्रत्येकालाच मानावी लागते. लहान थोर कित्येक भगवंतांचे अवतार सुद्धा या ठिकाणी जन्मले, परंतु मृत्यूच्या तडाख्यातून सुटले नाही. म्हणूनच पृथ्वीला मृत्यूलोक असे संबोधतात. समर्थ म्हणतात, याच साठी उत्तम मरण यावे म्हणून जन्मभर भगवंताच्या अनुसंधानाचा अभ्यास अवश्य करावा. अविद्येच्या प्रभावाने मनुष्यास दैनंदिन जीवनात मृत्यूचे स्मरण राहत नाही. मनुष्य उत्तम मृत्यू येणेस जरूर प्रयत्न करत नाही. समर्थ म्हणतात, शेवटचा दिवस गोड व्हावा, उत्तम मृत्यू यावा, भगवंताच्या स्मरणात शांतपणे देह सोडावा, हे सर्व साधण्यासाठी जे करायचे तोच परमार्थ होय. मृत्यू केव्हा येईल याचा नेम नाही, म्हणून तो केव्हा तरी येईल ही जाणीव ठेवून साधकाने नेहमी तयारीत राहावे. समर्थांना स्पष्ट करायचे आहे, मग हा परमार्थ करणे समर्थ सुचवतात. तो परमार्थ म्हणजे नेमके काय आहे याचे उत्तर मिळते की आसक्ती सोडून प्रपंच करणे, मोह, लोभ, मद, मत्सर या भावनांवर नियंत्रण असणे,
वृत्ती स्थिर असणे आणि भक्ती मनापासून करणे यातून परमार्थ साधला जातो। त्यासाठी श्रद्धा, संयम आणि साधना या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण मृत्यू कसा व कोठे यायचा ते माणसाच्या कर्मानुसार ठरते। माणसाच्या देहाला क्षणाक्षणांचे माप लावलेले आहे, त्याचे आयुष्य क्षणाक्षणाने असे संपते की लक्षातच येत नाही, आणि मृत्यू आला की त्याला कोणी वाचवू शकत नाही। गीतेच्या 8व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी मृत्यूचा खोल विचार मांडलेला आहे। त्याचबरोबर समर्थ आपल्याला सांगतात की विख्यात राजा, राजकारणी, व्यापारी, मुद्राधारी, कर्मनिष्ठ ब्राह्मण, विद्वान, शास्त्रज्ञ, रागज्ञानी, गोसावी, तपस्वी, कवेश्वर यातला कोणीही मृत्यूला चुकू शकला नाही किंवा मृत्यूपासून स्वतःचे रक्षण करू शकला नाही। समर्थ प्रत्येक ओवीतून वर्णन सांगतात की जो जन्मला त्याचा मृत्यू होणे अटळ आहे, कितीही सत्कर्मे केली तरी मृत्यूपासून बचाव होणे शक्य नाही। फक्त शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून सत्कृत्य आणि भगवंतांचे अनुसंधान करत राहणे इतकेच मनुष्यास चांगल्या प्रकारे करता येईल। समर्थ म्हणतात, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे। जो मृत्युमुखी पडला आहे त्याच्याबद्दल त्याच्या आप्त स्वकीयांना खूप वाईट वाटते, खूप काळ ते त्याबद्दल दुःख करतात, पण तेही त्याच वाटेकडे पुढे पुढे हळूहळू सरकत असतात। जीवनातील कटु सत्य यातून सोप्या पद्धतीने गळी उतरवण्याचा प्रयत्न समर्थ करत आहे। गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये जेव्हा श्रीकृष्णांना अर्जुनाने प्रश्न विचारलाय त्यावेळी श्रीकृष्ण उत्तर देतात की अंतकालेच मामे स्मरण मुक्त वा कलेवरम, म्हणजे अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देताना ते सांगतात की शेवटच्या क्षणी सुद्धा मला आठवत माझे स्मरण आणि प्रार्थना करत शरीर सोडते ती व्यक्ती निशंक माझे रूप प्राप्त करते। समर्थ म्हणतात, मनुष्य कर्तृत्ववान आहे, परंतु त्याच्या कर्तृत्वाच्या घमेंडीला मृत्यू हा जबर उतारा आहे। समर्थ म्हणतात, मृत्यूबद्दल चिंतन करूनच माणूस खऱ्या अर्थाने माणूस बनलाय। संत कायम आपल्याला याचे ज्ञान देतात की भेदाने भरलेल्या या दृश्य विश्वामध्ये जन्म आणि मृत्यू एकमेकांना सोडून राहू शकत नाही। असे म्हणतात की विधी काय अटल निधान राहा, जिसे आना पडा उसे जाना पडा। मृत्यू अटळ आहे, अपरिहार्य आहे हे जेव्हा आपण स्वीकारू तेव्हाच खऱ्या अर्थाने आपले विचार प्रगत होतील। मृत्यूला घाबरण्यापेक्षा तो सहजपणे कसा स्वीकारता येईल हा विचार करण्याची क्षमता समर्थ यातून प्रदान करतात। कठोपनिषदांतील यमराज आणि नचिकेताचा संवाद सर्वश्रुत आहे। नचिकेताने जेव्हा यमराजांना जन्म आणि मृत्यू हे चालणारे जीवनचक्र आहे आणि मृत्यू आणि जन्माचे रहस्य यातून बाहेर कसे यावे याचे उत्तर मागितले, तेव्हा यमराजांनी या प्रश्नाऐवजी धनधान्य, ऐश्वर सर्व काही देण्याचे सांगितले, पण या प्रश्नाचे उत्तर मागू नको सांगितले। नचिकेत अडून बसल्यावर यमराजांनी त्याला आत्मज्ञान दिले, सत्याचे ज्ञान दिले। खरंच आपल्या जीवनामध्ये सत्य किती महत्वपूर्ण आहे। जीवनामध्ये सत्य आपलेसे केल्याने परमेश्वराप्रती पोहोचणे सोपे आहे, सुलभ आहे। किती महत्वपूर्ण गोष्टी आपल्याला संतांनी सांगितल्या आहेत, आपल्या कल्याणासाठी सांगितल्या आहेत। जेव्हा आपण मृत्यूकडे जाणार आहोत तेव्हा विवेक बुद्धीने जीवनभर वागलो असू आणि मृत्यूला मनापासून स्वीकारत असू तर त्या क्षणी आपले चित्त स्थिर राहील। चित्त स्थिर राहिल्याने आपण ईश्वराचे नामस्मरण करू आणि आपण त्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात न अडकता ईश्वर गती प्राप्त करू शकू। ना देह माझा, ना संसार माझा, ना हे जगत माझे, ना श्वास सुद्धा माझा, तो सुद्धा माझा नाही। चक्राप्रमाणे श्वास घेतला जातो, आज श्वास घेऊ आणि उद्या नको घेऊ असं आपण म्हणायला लागलो तर ते जमणार नाही। श्वास हा सलग सुरू असतो। मग काहीच माझे नाही तर मग अहंकार कुठून आला, मीपणा कुठून आला? समर्थ म्हणतात, मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी। ही मृत्यूभूमी आहे हे माहीत असूनही प्रत्येक जण अहंकाराने बरबटलेला आहे, मीपणा मोठेपणा यात व्यस्त आहे। या अविद्येने मृत्यूची जाणीव होत नाही, त्यामुळे या मिथ्या गोष्टींमध्ये गुंतू नका। काही आपले नाही, वेळ आली की क्षणात येथून जावयाचे आहे याची जाणीव सतत समर्थ करून देत असतात। परमपूज्य डॉक्टर काकांच्या मृत्यूविषयीचा लेख वाचनात आला, ज्यामध्ये डॉक्टर काकांनी एक सुंदर कथा सांगितली आहे, आणि खरंच ते वाचून माझ्या मनावरचा खूप मोठा ताण हलका झाला। माझे बाबा जाऊन जेमतेम 2 महिने पूर्ण होत आहेत, मला वाचताना तीच आठवण सतत येत होती।
मी सतत मनाशी म्हणायचे, मी आधीच बाबांकडे येणार होते, त्यांच्याजवळ राहणार होते. बाबांना हार्ट अटॅक आला असता तर मी लगेचच हॉस्पिटलला नेले असते, मी तिथे असते तर असे केले असते. पण माझे बाबा वाचले नाहीत. पण डॉक्टर काकांचा हा लेख जेव्हा मी वाचला त्यावेळेला मला मनापासून या सर्व गोष्टी पटू लागल्या. या कथेचे सार मी इथे थोडक्यात सांगणार आहे. पूर्वीच्या काळच्या अनंतगुण पांड्या नावाच्या राजाच्या राज्यात सर्व उत्तम चाललेले असते. एकदा अचानक एका शेतकऱ्याची पत्नी त्या एका झाडाखाली बसलेली असते आणि त्या ठिकाणी पती किंवा अन्य कोणीही नसताना बाण लागून ती मृत्युमुखी पडते. शेतकरी फार सैरभैर होतो, दूरवर असणाऱ्या शिकाऱ्यावर आरोप घेतो. राजापर्यंत सर्वजण येतात पण शिकाऱ्याने काहीच केलेले नसल्याने तो नकार देतो. शेतकरी मात्र पत्नीला एकटी टाकून का गेलो या विचाराने हैराण होतो. राजा आणि शिकाऱ्याला अपशब्द बोलतो. साक्षीदार नसल्याने राजा विवंचनेत पडतो. आराध्य दैवत सुंदरेश्वर राजाला दृष्टांत देतो. राजा दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याला घेऊन एका लग्नाच्या ठिकाणी जातो. तेथे यमदूत येतात व राजाच्या कानी पडते. ह्या तरुण व आरोग्य संपन्न नवरदेवाला मरण देण्याची आज्ञा आपल्याला झाली आहे, पण याला निमित्त कोणते शोधावे? दुसरा यमदूत म्हणतो, त्यात काय कठीण आहे? काल नाही का वृक्षाखाली बसलेल्या स्त्रीला आपण वृक्षाच्या शेंड्यात अडकलेल्या बाणाचे निमित्त करून मारले, तसेच काहीतरी करू. माजलेल्या रेड्याची धडक लागून नवरदेव मृत्युमुखी पडतो. राजा व तो शेतकरी झटकन बाहेर येतात. शेतकरी राजाची क्षमा याचना करतो. या कथेतून आपल्याला समजते की आता बस, यापुढे जीवन नाही. असे आता इतके का घडते आहे, माझ्याच बाबतीत का घडते आहे, याचे उत्तर भगवंताला माहित आहे. म्हणजेच मृत्यूची वेळ ही जन्माच्या वेळीच ठरलेली असते. आपण त्याला सामोरे जाणे इतकेच आपल्या हातात असते. समर्थ या समासाच्या शेवटच्या ओळीत सांगतात, असो ऐसे सकळ ही गेले परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. समर्थ म्हणतात, सारे गेले पण संत मात्र टिकले. आत्मज्ञान होऊन जे स्वस्वरूपांशी एकरूप झाले तेवढे मात्र टिकले. सरते शेवटी उत्तम कर्मांनी परमार्थ साधलेल्या थोरांना महत्ता देत समर्थ म्हणतात की मृत्यू स्वीकारून या वाटेवर चालावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. जय जय रघुवीर समर्थ. वा नमिता, आदर्श शिक्षिकेने जसा एखादा विषय छान समजावून सांगायचा तसंच तुम्ही हा मृत्यू हा विषय अतिशय उलगडून दाखवला सुंदरपणे. मला एक कौतुक वाटलं की तुम्ही आधारभूत ग्रंथ आदी साधनांचा उल्लेख करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. खूपच कौतुकास्पद आहे. मृत्यू या विषयाचा अभ्यास जितका चांगला होईल तितका तो स्वीकारणे सोपे जाईल, हे अगदी हायलायटेड वाक्य असावं असतं. धृतराष्ट्राची कथा ही क्रियामान कर्म खूप छान समजावून गेली. मृत्यू समोर ठेवून अंतर्मुख होऊन जीवन जगावे. जन्माची गोष्ट आपल्या हातात असते पण मृत्यू येईपर्यंत ते जीवन कसं जगावं, जन्माची गोष्ट आपल्या हातात नसते पण मृत्यू येईपर्यंतच आपण जीवन कसं जगावं हे आपल्या हातात आहे. एकंदरच खूप छान विषय हा तुम्ही उलगडून दाखवलेला आहे. मी माधुरीताईंना विनंती करते की त्यांनी प्रकाश टाकावा या विषयांवर. जय जय रघुवीर समर्थ. अतिशय सुंदर पद्धतीने स्मिताताई भागवत, तुम्ही सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने त्रिविध तापांचं वर्णन केलेलं आहे की जे समर्थांना अपेक्षित आहे, पण अतिशय थोडक्यामध्ये तीनही ताप सांगितले. आणि तीनही तापातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर विशेष करून आपण आत्मनात्म विवेक करावा. हा विचार तुम्ही जो काही सांगितला की त्या आत्मनात्म विचार विवेकाप्रमाणे आपल्याला सातत्याने लक्षात ठेवायला हे हवं आहे की मी आत्मा आहे आणि शरीर अनात्मा आहे, आणि शरीर हे एक दिवस जाणारच आहे किंवा शरीराला त्याच्या प्रारब्धानुसार. म्हणजे कर्माचा सिद्धांत सुद्धा तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितला. त्यातून समर्थांची कफाची व्याधी जी काही आहे ती समर्थांना होती, रामकृष्ण परमहंसांना होती, हाही उल्लेख तुम्ही उत्तम प्रकारे केला. की जर का थोड्या मोठ्यांना सुद्धा हे चुकलेलं नाही तर तुम्हा आम्हाला हे चुकवता येईल का? तर अर्थातच हे चुकवता येणार नाही. त्यामुळे आपापल्या कर्माच्या सिद्धांतानुसार आपापल्या मागील कर्मामुळे आपल्याला या जन्मामध्ये जे काही भोग भोगायला मिळत आहेत लागत आहेत, तर ते भोग आपण जर सहजतेने भोगले, आनंदाने भोगले, तर ते चटकन संपल्यासारखे होतात. आणि ते जर दुःख करत सातत्याने भोगत राहिलो
किंवा तक्रार करत भोगत राहिलो तर मात्र तेच भोग खूप दिवस चालले आहेत असं आपल्याला वाटतं. हा विचार सुद्धा तुम्ही खूप उत्तम पद्धतीने सांगितला. आणि सगळ्यात शेवटी सत्कर्म, नीतीने वागणे, धर्माने वागणे वगैरे हे जे काही आहे हे आपल्या हातात आहे आणि हे क्रियमाण कर्म आपण सांभाळलं पाहिजे. आणि ते क्रियमाण कर्म सांभाळतच जर का अशा पद्धतीने आपण त्या सगळ्या तिन्ही तापांना सामोरं गेलो तर ते तिन्ही तापांना आपण सहजगत्या तोंड देऊ शकतो. हा विचार अतिशय उत्तम आपण मांडला. त्याचबरोबर कोण नमिता ना, नमिता वैद्य, तर हा या तर आदर्श शिक्षिका आहेत. मी तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करते. म्हणजे इतक्या सुंदर पद्धतीने मला वाटलं की या मृत्यू निरूपणात आता काय बरं सांगितलं जाईल. पण तो सुद्धा विषय बऱ्याच प्रकारची उदाहरणं देत देत म्हणजे मृत्यू हा विषय सुद्धा कशा पद्धतीने फुलवता येऊ शकतो याचं अतिशय सुंदर उदाहरण आपण घालून दिलेलं आहे. म्हणजे मृत्यूसारखा इतका दुःखदायक असणारा किंवा तापदायक असणारा किंवा नकोसा वाटणारा विषय जो काही आहे की नको त्या मृत्यूचं नाव सुद्धा काढू नका अशा पद्धतीने माणसं साधारणतः बोलतात. पण तो विषय सुद्धा तुम्ही इतक्या उत्तम पद्धतीने समजावून सांगितला की मला अतिशय कमाल वाटली की धृतराष्ट्राचं उदाहरण दिलं, रावणाचं उदाहरण दिलं, त्याचबरोबर मनाच्या श्लोकातले अनेक दाखले दिले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परमपूज्य डॉक्टर काकांनी सांगितलेल्या त्या लेखातून जी तुम्हाला त्या ठिकाणी की मनाचं स्वास्थ्य मिळालं की पुष्कळदा आपल्याला असं होतं की काही कारणामुळे मनाचं स्वास्थ्य आपलं निघण्याची शक्यता असते, निघून जाण्याची शक्यता असते. पण ते स्वास्थ्य संतांच्या किंवा कोणाचं तरी आपल्यावर खरी ईश्वराची कृपा हीच आहे की त्या काळात आपल्याला तशा पद्धतीने जेव्हा असं काही वाचायला मिळतं एखाद्या संतांच्या लेखणीतून ते उतरलेलं असतं तेव्हा खरोखरच मग ते आपल्या मनाला अतिशय स्वास्थ्य देऊन जातं. आणि तुम्हाला तुमच्या वडिलांच्या दुःखद निधनानंतर अशा पद्धतीने जेव्हा ती डॉक्टर काकांनी लिहिलेली कथा लेख वाचायला मिळाला तर त्यावेळेस तुमचं मन स्वास्थ्य पुन्हा स्थिर झालं असं तुम्ही सांगितलं. तर हीच आपल्यावरती ईश्वरी खऱ्या पद्धतीने कृपा आहे की जेव्हा आपण कुठल्या संकटात असतो, आघातात असतो किंवा दुःखामध्ये असतो तेव्हा कोणाच्या तरी माध्यमातून, मग लेख वाचण्याच्या माध्यमातून असेल, कोणाचं काहीतरी प्रवचन ऐकण्याच्या माध्यमातून असेल, आपल्या जेव्हा अशा पद्धतीने कानावर पडतं तेव्हा मग आपलं मनस्वास्थ्य पुन्हा जागेवर येतं आणि त्याला आपण तोंड देण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये अंगी उभारल्या जातं. सांगण्याचं तात्पर्य की अतिशय उत्तम पद्धतीने आपण दोघींनी सुद्धा हे दोन्ही जे काही कठीण कठीण म्हणण्यापेक्षा नको वाटणारे, खरं म्हणजे हे नको वाटणारे विषय आहेत आपल्या दृष्टीने. आपल्याला कसं, हा छान सगळं चांगलं चाललंय ना, मग सगळं चांगलं चाललं असलं तर मग सगळं मस्त आहे. पण खरं पाहिलं असतात जेव्हा अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं तेव्हा मग खऱ्या अर्थाने तिथे आपली कस लागते आणि ती कस, त्या कस मध्ये जेव्हा आपण उतरतो तेव्हा जणू काही भगवंतानीच ती आपली परीक्षा पाहिलेली असते आणि त्या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण झालेलो असतो. तर या दृष्टिकोनातून आता मी माझे थोडेसे जे काही विचार मला सांगायचे आहेत ते विचार सांगण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. जे त्रिविध ताप आहेत त्या त्रिविध तापांच्या संदर्भामध्ये की ते त्रिविध ताप तर आपल्या वाट्याला येणारच आहे, जे काही आपल्या वाट्याला येणार आहेत अधिभौतिक आणि आध्यात्मिक ताप, तर हे ताप आपल्या वाट्याला येणारच आहे. पण त्याच्यावरती आपण मात कशा पद्धतीने करायची हा विचार तुम्ही तर सांगितलेलाच आहे पण मी सुद्धा उपनिषदांच्या दृष्टिकोनातून, खरं म्हणजे हा अलकाताईंचा विषय आहे पण मला वाटतं अलकाताई आलेले आहेत की नाही माहित नाही मला, ह्या विषयावरती खरं अलकाताईंनीच बोलावं पण तरी सुद्धा मी सांगण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे की त्या उपनिषदांमध्ये सुरुवातीला सगळ्यात सुरुवातीला आधी जो काही मंत्र असतो तर तो मंत्र म्हटला जातो, शांती मंत्र म्हटला जातो आणि शांती मंत्र म्हटल्यानंतर मग आपण तीन वेळा ओम शांती 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 असं तो प्रघात आहे म्हणण्याचा.
शांती मंत्र म्हणायचा आणि तो मंत्र म्हटल्यानंतर 3 वेळा शांती म्हणायची. आता 3 वेळा ही शांती जी काही आहे ते 3 वेळा शांती म्हणजे कोणती शांती अपेक्षित आहे त्यांना, तर त्या ठिकाणी त्यांनी तेच सांगितलंय उपनिषदांमध्ये, तेच सांगितलंय की पहिली जी शांती आहे ती आध्यात्मिक शांती आहे आणि ती आध्यात्मिक शांती आध्यात्मिक तापाची शांती आहे. आणि त्या आध्यात्मिक तापाच्या शांतीसाठी मग हा कोणाला होतो आहे हे सगळे रोग जे होत आहेत, आध्यात्मिक ताप जो होतोय तो कोणाच्या माध्यमातून होतोय, तर शरीर प्राण इंद्रिय मन वगैरे याच्या माध्यमातून जीवाला ते ताप होतात. आणि मग शरीर इंद्रिय मन वगैरे हे जे काही आहेत, तर वास्तविक पाहता सगळ्यात सुरुवातीला मग आपल्याला एक विचार सातत्याने सांभाळावा लागतो आणि तो आपल्याला संत तो विचार आपल्याला देतात की या आध्यात्मिक तापातून आपण शांती कशा पद्धतीने मिळवायची. तर ती ते संत सांगतात की वास्तविक पाहता की हा देह म्हणजेच मी नाही आहे मुळात. मग देह मी नाही, इंद्रिय मी नाही, प्राण मी नाही, हे काही सुद्धा मी नाही हा विचार जर आपण सातत्याने जोपासत गेलो आणि त्या ठिकाणी मग मी कोण आहे याचा विचार करत गेलो, तर सतत हा आध्यात्मिक ताप जो काही आहे हा शरीराला आहे, हा प्रारब्धानुसार आहे, तो भोगावाच लागणार आहे वगैरे अशा पद्धतीने तो विचार आपल्याला करता येतो. आणि तो विचार जेवढा आपला पक्का निश्चय झालेला असेल की देह म्हणजे मी नाही, प्राण म्हणजे मी नाही वगैरे, हा निश्चय जेवढा पक्का असेल तेवढा आपल्याला या शांतीला सांभाळता येऊ शकतं, म्हणजे आध्यात्मिक शांतीला सांभाळता येऊ शकतं. पुष्कळदा हा आध्यात्मिकता आपण आपल्याच काही चुकांमुळे सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, की जसं आहे की व्यायामाचा अभाव आहे किंवा प्राणायामाचा अभाव आहे आणि त्या प्राणायामाचा अभाव त्याला कारण म्हणजे आळस, आणि त्या आळसामुळे आपण शरीराकडे हवं तसं लक्ष देत नाही, हवं तसं त्याला सांभाळत नाही आणि त्याच्या पद्धतीने म्हणजे त्याची काळजी करू नका पण निष्काळजीपणाने पण सुद्धा तो वापरू नका. तर सांगण्याचं तात्पर्य की त्याच्यासाठी लागणारे जे काही शास्त्रांनीच घालून दिलेले नियम आहेत की आहारावरती जर का आम्ही संयम ठेवला तर साहजिकच आमचं पोट बिघडणार नाही, पण आम्हाला आवडलेला पदार्थ आम्ही जिभेवर संयम ठेवत नाही आणि वाटेल तेवढा आम्ही तो खातो, आवडलाय म्हणून 4 घास आणखीन जास्तीचे खातो आणि मग त्याचं दुखणं आम्हालाच होतं आणि आम्हालाच तो भोग भोगावा लागतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की पुष्कळदा चुकीच्या कल्पना, चुकीचा विचार आणि चुकीचा आहार ह्यामुळे सुद्धा ते आध्यात्मिक ताप किंवा आळस, कष्ट करण्याची तयारी नसणे या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा हे भोग आपल्याला भोगावे लागतात. तर त्या बाबतीत सुद्धा आपण सातत्याने काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सत्या असत्याचा विचार जो काही आहे तो सततचा म्हणजे स्वतःच्या देहाच्या बाबतीत सत्य असत्याचा विचार आपल्याला सांभाळावा लागतो. आणि तो जर का आम्ही सांभाळत गेलो हळूहळू हळूहळू त्याचा दृढ निश्चय केला तर निश्चितच त्या आध्यात्मिक तापाची तीव्रता जी काही आहे ती तीव्रता कमी होते, तो बोथट होतो आणि बोथट झाल्यामुळे आम्हाला साहजिकच सहन करण्याची क्षमता सुद्धा आपण आपली जर का वाढवली तर आम्हाला ते सहजच सहन करता येतं. अगदी थोडं थोडं झालं की सहन होत नाही असं आपण करतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्याचा ताप आणखीन होतो. दुसरा अधिभौतिक ताप आहे आणि तो अधिभौतिक ताप मग दुसरी शांती याच्यावरती जी काही मिळवायची आहे ती अधिभौतिक शांती आहे. आणि ती अधिभौतिक शांती कशाने मिळेल, आता प्रियंका त्यांनी खूप छान सांगितलं मागच्या वेळेस प्रमाणेच यावेळेसच सुद्धा त्यांचं निवेदन अतिशय सुंदर पद्धतीने त्या करताहेत आणि अजिबात सुद्धा श्रमिकाची उणीव जी काही आहे म्हणजे इथे जागा जी काही भरून काढतायत तर ती उत्तम प्रकारे भरून काढतायत. तर त्यांनी सुद्धा हाच विचार आता आपल्याला सांगितला की जगन्मिथ्यत्व आपला निश्चय झालेला नसतो आणि जगन्मिथ्यत्वाचा निश्चय आपला पूर्णपणे झालेला नसल्यामुळे मग आपल्याला हे अधिभौतिक ताप सुद्धा अत्यंत त्रास देतात. आणि म्हणून या हा जगन्मिथ्यत्वाचा निश्चय जेवढा पक्का होईल तेवढा आमचा हा अधिभौतिक ताप सुद्धा हळूहळू हळूहळू त्याचा बोथट तीव्रता जी आहे ती कमी होईल आणि तो बोथट होऊन जाईल. आणि त्याच्यासाठी आम्हाला नित्यानित्य विवेक जो आहे की नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे, जग आणि जगतातले पदार्थ, जगतातल्या वस्तू, जगतातल्या घटना, जगतातले व्यक्ती
हे सगळं अनित्य आहे, आणि जे अनित्य आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित न करता जे नित्य आहे त्याच्यावर मात्र लक्ष केंद्रित जर का केलं तर हळूहळू या तापातून सुद्धा आमची सुटका होईल. मुख्य म्हणजे जेव्हा अधिभौतिक ताप आमच्या वाट्याला येतात तेव्हा त्या अधिभौतिक तापातून आपल्याला सुटण्यासाठी त्या परमेश एकतर परमेश्वर इच्छेने ते आलाय असं तरी म्हणा, किंवा मग जगत मिथ्यत्व आहे त्या जगन मिथ्यत्वामुळे त्या ठिकाणी हे खोटे आहेत, हे तात्पुरते आहेत, तात्कालिक आहेत असं समजून तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आणि असं जर का आम्ही सातत्याने सांभाळलं म्हणजे दुसऱ्या कुठल्याही प्राणी मात्रावर, भूतांवर, व्यक्तीवर दोषारोपण न करता ते आम्हाला सहन करता आले पाहिजे. नाही तर याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं, त्याने तसं केलं म्हणून मला असं झालं, असे आपल्या सातत्याने तक्रारी सुरू असतात. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला हे सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे की एक तर माझ्या प्रारब्धानुसारच आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट की कोणावरही दोषारोपण मला करायचं नाही. आणि कोणावरती दोषारोपण केलं तर ते रागद्वेषाचे ओरखडे आणखीन आणखीन तीव्र होत जातील आणि तेच संस्कार घेऊन आम्ही पुन्हा पुढच्या जन्मात येऊ. म्हणजे हे मग संपणार केव्हा? मग हे संपवायचं असेल तर अशा पद्धतीने कोणावरही दोषारोपण नाही करायचं. ईश्वरी इच्छेनुसार आणि माझ्या प्रारब्धानुसार ते आलेले आहेत आणि म्हणून ते जर का भोगले तर अशा पद्धतीने त्या तापातनं सुद्धा आपली काय होऊ शकते तर मुक्तता होऊ शकते. आणि म्हणून जगन्मिथ्यत्व लवकरात लवकर पटवून घेण्याचा पक्का निश्चय करावा. तिसरी गोष्ट आहे अधिदैविक ताप, आणि तो अधिदैविक ताप म्हणजे एकतर यमयातनेच्या वेळेस होणारा जो ताप आहे तो, किंवा यमयातनेनंतर जे पुन्हा जीवाचं पुन्हा नरकात जाणं किंवा अमकटमक हे जे काही सांगितलेलं आहे शास्त्रांनी, ते शास्त्राने सांगितलेलं ते आम्हाला जर का चुकवायचं असेल किंवा त्यातून मुक्तता म्हणजेच अधिदैविक तापापासून मुक्तता आम्हाला मिळवायची असेल तर आत्मानात्म विवेकाची तिथे गरज आहे. म्हणजे देहाच्या बाबतीत सत्यासत्य विवेक, जगताच्या बाबतीत नित्यानित्य विवेक आणि अधिदैविक तापाच्या संदर्भामध्ये आत्मानात्म विवेक जर आहे, मला मी आत्माच आहे या निश्चयावरती मी पक्की आरूढ झाले आणि तो जर का आरूढ झाले तर मग हे भोग जे आहेत, यमयातना जे आहेत त्या मला नाहीत, त्या माझ्या नाहीत. अशा पद्धतीने त्या काळात त्यावेळेस सुद्धा तो विचार टिकून राहण्याची क्षमता आमच्यामध्ये येईल, किंबहुना ती ईश्वर कृपा आम्हाला प्राप्त होईल. आणि या दृष्टिकोनातून या तीनही तापातून आपल्याला सुटका करून घेता येते. आणि म्हणून अशा पद्धतीने उपनिषदांमध्ये ओम शांती 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 अशा प्रकारचा विचार मांडलेला आहे. आता आणखीन एक 5-10 मिनिटं माझ्याजवळ आहेत. अलकाताई बोलणार आहेत का? हो बोलणार आहे, बोलणार आहे, बोलणार बोलणार आहे. हा ठीक आहे ठीक आहे, मग मी आता आटोपत घेते. हे तीन ताप झाल्यानंतर आपल्याकडे आपण बघितलं की मृत्यू निरूपण आता आपण ऐकलं आहे आणि मृत्यू निरूपणामध्ये सुद्धा अतिशय सुंदर विचार मांडलेला आहे. तर त्या मृत्यू निरूप एक आपल्या घरी एखाद्या व्यक्तीचा समजा मृत्यू झाला तर गरुड पुराण वाचण्याची पूर्वीच्या काळी पद्धत होती किंवा आजही कुठे कुठे वाचत असतील कल्पना नाही, पण ते गरुड पुराण वाचायचं तर त्या जी मृत व्यक्ती आहे त्या मृत व्यक्तीला काही तिची सद्गती हो वगैरे हा तर विचार त्याच्यामध्ये असेलच कदाचित, पण त्याच्याही पेक्षा जी नंतर जिवंत घरातली इतर माणसं जी असतात तर त्या माणसांनी त्या ठिकाणी ते गरुड पुराण जर वाचलं तर ती माणसं सगळी शहाणी होतील आणि तात्काळ म्हणजे ज्याप्रमाणे सांगितलंय माऊलींनी की झडझडून वहिला निघ ये भक्तीची वाटे लाग जेणे पावसे अव्यंग निजधाम माझे, हे जे काही आहे. तर त्या बाकीच्या की त्यावेळेस ते मन सगळ्यांचं मन जे असतं ते अत्यंत काय झालेलं असतं तर अत्यंत संवेदनशील झालेलं असतं आणि त्या संवेदनशील मनाला अशा पद्धतीने जेव्हा ते गरुड पुराण वगैरे वाचल्या जातं आणि त्यात तीन अनेक नरकांची उदाहरणं दिलेली आहेत, त्यांचे प्रकार सांगितलेले आहेत, त्यांचे वर्णनं भयंकर असलेली अशी वर्णनं त्याच्यात दिलेली आहेत. आमच्या सासूबाई जेव्हा गेल्या
त्यावेळेस आमच्याकडे आमचे मोठे धीर जे आहेत तर त्यांनी ते गरुड पुराण वाचलं होतं आणि ते गरुड पुराण वाचलं तेव्हा लक्षात आलं अरे बाप रे त्या म्हणजे मृत व्यक्तीतून जे प्राण निघून जातात तर ते कशा पद्धतीने त्याची पुढची गती जी काही आहे ती कशी 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 त्यांनी केलेल्या कर्मानुसार कुठे कुठे आणि कशी होत जाते याचं अतिशय काय म्हणतात त्याला भयानक विदारक अशा प्रकारचं वर्णन त्या गरुड पुराणामध्ये आलेलं आहे आणि म्हणूनच कदाचित ते त्या काळातच त्याच काळात फक्त ते वाचायचं असतं त्या 8-10 दिवसातच ते वाचायचं असतं तर ते वाचलं की माणूस शहाणा होईल आणि शहाणा होऊन तो आता मी जे काही माझ्या हातून आतापर्यंत घडलेली जी बरी वाईट कर्म आहेत ती वाईट कर्म ते आता मी पूर्णपणे सोडून देणार आहे आता मी पूर्णपणे नीती न्याय आणि धर्माने वागणार आहे आणि सतत सत्कर्मांना वाहून घेणार आहे कारण माऊलींनी तुम्हा मला म्हंटलच आहे की तया सत्कर्मे रती वाढव ती रत्ती वाढली पाहिजे आपली आवड निर्माण झाली पाहिजे सातत्याने सत्कर्म करण्याची आणि तसं जर का सत्कर्म करण्याची आवड निर्माण झाली तर निश्चितपणे मग याच जन्मामध्ये आम्हाला खूप चान्सेस आहेत की याची दही याची डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा सहज हा विषय निघाला त्यातून मला एक छोटीसा प्रसंग आठवतो आहे माझ्या एक मैत्रीण आहे ती पण परमपूज्य डॉक्टर काकांचीच अनुग्रहित आहे आणि त्यांच्याकडे एकदा काका आलेले होते आणि त्या आलेल्या असताना त्यांनी नवीन नुकतंच घर घेतलेलं होतं आता घर घेताना घर कसं आहे काय आहे छान आहे वगैरे एवढं पाहण्यात आलं आणि त्यांनी घर घेतलं ते राहायला गेले नेमके परमपूज्य काका पण त्यावेळेस आले आणि त्यावेळेस 5-6 दिवस 4-5 दिवस काकांचा मुक्काम होता तर त्यावेळेस पण जेव्हा ते घर घेतलं तेव्हा लक्षात आलं नाही पण घर घेतल्यानंतर काही दिवसांनी मात्र लक्षात आलं की अरे त्या घराच्या समोरच काही अंतरावरती 1-2 मैदान ओलांडल्यानंतर स्मशानभूमी आहे आणि त्यामुळे ही दोघही नवरा बायको आणि त्यांच्या घरातले बाकीचे इतर ज्या काही व्यक्ती होत्या तर त्या घाबरून जायच्या की सकाळी उठल्यानंतर समोर सहजच नजर गेली बरं मनाचं असं आहे की पाहू नको म्हटलं की तिकडेच मन पाहतं आणि सहज नजर गेली की ते दृश्य दिसायचं काहीतरी ज्वाळा भडकलेल्या दिसायच्या दुपारी पाहिलं तरी तशाच पद्धतीने संध्याकाळी पाहिलं तरी ते तेच दृश्य दिसायचं आणि मग त्यांच्या मनात मध्ये विचार आला की अरे हे आपण चुकीच्या ठिकाणी घर घेतलेलं आहे 2 मैदानं सोडून ते त्या ठिकाणी अशा प्रकारचं ती स्मशानभूमी आहे आणि ते दृश्य सतत दिसत आहे तर त्यांनी मग काका आल्यानंतर काकांना ती भीती घालवण्यासाठी काकांना विचारलं की काका सतत हे असं दृश्य दिसतं मग आता हे घर विकून टाकावं का काय आणि पुन्हा दुसरं घर घ्यावं का काय तर काका हसून म्हणाले की समर्थांनी चांगली सोय केलेली दिसते आहे मरणाचे स्मरण असावे हरिभक्तीच सादर व्हावे ही समर्थांनी केलेली सोय आहे की त्यावेळेस जरी लक्षात आलं नाही तरी पण तर त्याचा चांगला अर्थ कशा पद्धतीने आपण घ्यावा म्हणजे काकांनी त्याही परिस्थितीमध्ये घर विका आणि लगेच दुसरीकडे राहायला जा वगैरे असं काही एक सांगितलं नाही ते म्हणाले की काही नाही मरणाचे स्मरण असावे किंवा आपणास आहे मरण म्हणून राखावे बरेपण हे समर्थांनी सोय केलेली दिसते आहे तर याचं वाईट वाटून घेऊ नका तर त्या ठिकाणी उलट त्यातनं काय शिका तर हे शिका सांगण्याचं तात्पर्य तर अशा पद्धतीने हे जे काही आहे मृत्यूनिरूपण आणि तिन्ही ताप या तिन्ही तापांचा अतिशय सुंदर विचार दोन्ही चिंतनकारांनी इथे अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेला आहे एक अलका ती एक छोटीशी गोष्ट सांगू का मंदातेंनी सांगितलेली हा बर ठीक आहे हा अलकाताई नाही अलकाताईंचं लक्ष आहे तर अशा पद्धतीने हा 10 वाजले हा ठीक आहे चालेल पुढच्या वेळेला घे सुरुवातीला हा चालेल ठीक आहे तर हे चिंतन जे काही मी म्हणलं आहे ते समर्थ चरणी अर्पण करते आणि आता अलकाताई बोलतील अलकाताई आलेले आहेत जय जय रघुवीर समर्थ अत्यंत सखोल चिंतन झालंय माझं काम जवळजवळ झालेलं आहे कारण मिताताई समर्थ भक्त आहेत त्यांची समर्थांची उपासना किती आहे ही जाणणारी आहे मी त्यामुळे मला परिपूर्ण माहिती आहे की त्या किती प्रकारांनी उपासना करणारे आहे आणि त्यामुळे समर्थांची पूर्ण कृपा त्यांच्यावरती आहे अतिशय सुंदर विषय मांडला तीनही
जे आहेत, आपल्या कर्माचा सिद्धांत म्हणजे काय आहे वैदिक कर्माचा, आणि मग नरक म्हणजे काय, 37 प्रकारचे नरक आहेत भागवतामध्ये यादी दिलेली आहे, आणि प्रत्येक नरकाचं कोणत्या नरकाचं कोणतं पाप केलं तर तुम्ही कोणत्या नरकामध्ये जातात, होमवर्कला अभ्यास करा, भागवतामध्ये हा सगळा विषय येतो. प्रियंकाने अतिशय सुंदर सांगितलं आणि त्यानंतर मृत्यू निर्माण. नमिता खूपच छान सांगितलं, कारण अभ्यास खूप चांगला आहे, आणि माधुरीकाईंचा तर समर्थांचा वाङ्मयाचा इतका अभ्यास आहे, त्यामुळे किती सांगू आणि किती नको झालेलं होतं, शेवटी मी अन्याय केला त्यांच्यावरती, तेव्हा क्षमा समस्व माधुरीताई. पण मी या ठिकाणी एक 2-3 मुद्दे सांगणार आहे, जास्त काही सांगणार नाही. ज्यावेळेला आम्ही शिखरगळीमध्ये हे सगळे विषय अधिकारी लोकांसमोर शिकत होतो, तेव्हा त्यांनी एक एक 2-2 विषय अतिशय सुंदर सांगितले. जसे तिन्ही ताप का समजावून घ्यायचे, कारण तिन्ही ताप समजून घेतल्यानंतर 3 प्रकारच्या जे काय आहेत तर ते मला विवेक करायचे, हे बरोबर आहे, पण सगळ्यामध्ये महत्वाचं म्हणजे मला या देहाविषयीची अनासक्ती आली पाहिजे, आणि अनासक्ती जशी आली पाहिजे तसा गीतेचा उल्लेख केला. त्या गीतेच्या उल्लेखामध्ये भगवंत त्या अर्जुनाला सांगतोय, तू काय मारणार आहेस कोणाला, अरे जन्मल्याबरोबर तो माणूस जो येतो तो मृत्यू घेऊनच येतो, तू त्याला सेकंड हँड मारणार आहेस, फर्स्ट हँड जे काही काम आहे ते मी करूनच टाकलेले, त्यामुळे निमित्त मात्र भव सव्यसाची, माझा जे काही मृत्यूचं निमित्त असेल ते निमित्त काय माझ्या प्रारब्धानुसार येईल, पण मी कधी जायचंय काय जायचंय हे आधीच ठरलेलं आहे, आणि त्यामुळे ते सगळं ठरवणारा कोण आहे तो विधाता आहे, त्या विधात्याने ते सगळं ठरवलेलं आहे. त्यानंतरचा विषय होता म्हणजे मृत्यू निरूपण. खूपच सुंदर विषय मांडला नमितानी, एक छान मला तिच्या बोलण्यामधला धागा मिळाला, तो म्हणजे जन्म आणि मृत्यू एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, नुसतं नाणं आपल्या हातात येत नाही, दोन्ही बाजू येतातच, तसं जन्म आणि मृत्यू आपल्याला चुकवता येत नाही, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जर मला चुकवता येत नाहीत तर ह्याकडे मी कसं बघायचं, माझ्या जीवनाकडे बघण्याची माझी कोणती दृष्टी असावी. या बाबतीत डॉक्टर विया कुलकर्णी खूप सुंदर सांगायचे, ते असं म्हणायचे हे सगळे दासबोधाचे हे सगळे समाज का समजावून घ्यायचे, कारण आपण प्रपंचामध्ये इतके रमलेलो असतो आणि त्या प्रपंचातल्या सुखदुःखाच्या लाटा किंवा ते तरंग आपल्याला अत्यंत काय करत असतात, बेचैन करत असतात, आणि म्हणून ते एक वाक्य सुंदर म्हणायचे, ते म्हणायचे प्रपंचाचा कोळसा जितका उगाळावा तितका काळा आहे. वाक्य किती सुंदर आहे बघा, प्रपंचाचा कोळसा जितका उगाळावा तितका काळा आहे, कारण कोळसा उगाळल्यानंतर काळाच रंग येणार आहे, पण तोच कोळसा जर जाळला तर तो उजाळा देतो. आता प्रपंचाचा कोळसा जाळणं याचा अर्थ प्रपंचाचं सुख दुःख विचाररूपी चिंतनच करायचं नाही, आणि म्हणून त्या प्रपंचाचं न चिंतन करणं म्हणजे प्रपंचाचा कोळसा जाळणं, पूर्ण त्याच्याविषयीची अनासक्ती आली की तो उजाळा देतो, उजाळा देतो म्हणजे प्रकाश देतो, प्रकाश देतो म्हणजे ज्ञानसन्मुख करतो, ज्ञानसन्मुख करतो म्हणजे अग्नी ज्याप्रमाणे सगळ्या गोष्टी भस्म करून टाकतो त्याप्रमाणे माझी कर्मफळे सुद्धा तो ज्ञानप्रकाश भस्मीभूत करतो, आणि म्हणून प्रपंचाचा कोळसा उगाळावा तितका कसा आहे तो काळा आहे, आणि तो जाळला तर तो कसा आहे तर तो उजाळा देतो. अतिशय सुंदर, यासाठी हे संपूर्ण आपल्याला ऐकायचंय. त्यानंतरचा आणखीन एक सुंदर विषय, उपनिषदांचा उल्लेख माधुरीताईंनी केला. याच उपनिषदांच्या संदर्भामध्ये तैतरीय उपनिषदामध्ये पंचमहाभूतांची उपासना येते. ओम शांती 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 म्हणताना की पंचमहाभूतांची, याचा अर्थ माझा देह जड पंचमहाभूतांनी बनलेला आहे, आणि मग ब्रह्मांडामध्ये असणारी पंचमहाभूत आणि माझ्यामध्ये म्हणजे पिंडामध्ये असणारी पंचमहाभूत यांच्यामध्ये तद्रुपता काय आहे, त्याच्यामध्ये समानता काय आहे, याचं चिंतन करणं आहे, आणि याचं चिंतन करण्यासाठी जी उपासना दिलेली आहे त्याला पांगत उपासना म्हटली बरं का. पांगत, पांगत म्हणजे 5 प्रकार, 5 गोष्टींची उपासना दिलेली आहे, आणि सगळं मी सांगत नाही पण एका थोडक्यामध्ये मी सांगते, म्हणजे एखादं जरी लक्षात आलं की कशा प्रकारची ही उपासना आहे. जर माझा स्थूल देह हा पृथ्वी तत्वानी बनलेला आहे तर पृथ्वी तत्वाची उपासना म्हणजे काय. आता पृथ्वी तत्वाची उपासना जर करायची असेल तर मला माझ्या शरीराची काळजी घेतली पाहिजे, त्याला स्वच्छ ठेवलं पाहिजे, त्याची परिपूर्णपणाने काळजी घेतली पाहिजे, आणि काळजी घेतल्यानंतर तो माझा नाही, तो ज्यांनी मला दिलेला आहे त्याला जसाच्या तसा मला परत देता आलं पाहिजे. जसं कबीर महाराज म्हणतात की इतक्या लोकांना हे वस्त्र मिळालं पण सगळ्यांनी रखडत मखडत दिलं, पण दास कबीरने ऐसी ओढी चदरिया धीनी रेझिनी, दास कबीरने ऐसी ओढी जो की तो ती
देवी, याचा अर्थ जसं त्या परमेश्वरांनी मला ते वस्त्र देहाचं दिलं होतं तसंच्या तसं मी परत केलंय, ते आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणून नित्यम असावे मरणाचे स्मरण, ही उपासना कोणत्या संतांनी केलेली आहे? समर्थाने त्याचा उल्लेख केलेला आहे बरं का. पण आयुष्यभर नाथांची जी उपासना आहे, नाथांचं जर वाङ्मय बघितलं तर नाथांनी एकमेव उपासना केलेली आहे आणि ती म्हणजे नित्य मरणाचं स्मरण असावं. त्या भूमिकेमध्ये नाथ आहे. आणि मग मरणाचा अनुभव तर तुम्हाला आम्हाला नित्य आहे. पण प्रारब्ध शब्दाचे पण दोन अर्थ आहेत. प्राक आरभ्य, प्राक म्हणजे पूर्वी केलेली कर्म आता फलद्रूप झाली आणि आता मला त्याचं फल मिळायला लागलं, त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि प्रकर्षणेन आरभ्य कर्मास प्रारब्ध, इथी हे प्रारब्ध समर्थांना मान्य आहे. कारण समर्थ म्हणतात रेखा तितुकी पुसूनी जाते, हे तो प्रत्ययासी येते. याचा अर्थ माझी कर्म मी अत्यंत प्रयत्नपूर्वक करायची आहेत आणि माझं भाग्य मी बदलायचं आहे, याला समर्थ प्रारब्ध म्हणतात. आणि म्हणून समर्थ प्रयत्नांवरती भर देतात आणि बाकी सगळे प्रारब्धावरती भर देतात. समर्थांचं एक जी स्फुट प्रकरण आहे त्यात प्रयत्न आणि प्रारब्ध असं एक प्रकरणच आहे. त्यांची जी 14 शतकं आहेत त्या 14 शतकामध्ये प्रयत्न आणि प्रारब्ध असे एक छानपैकी काय आहे तर ते प्रकरण आहे. आणि त्यामध्ये त्यांनी हा अतिशय सुंदर विचार मांडलेला आहे. त्यानंतर जेताना आपण जन्माला येतो तेव्हा कसे येतो आणि जाताना कसे जातो, मृत्यूची किती भीती आहे आपल्याला. लहान मुलांना तर आपण मृत्यू हा शब्द सुद्धा कानावर पडू देत नाही. देव बाप्पाकडे गेले असं म्हणतो. गरज नाही आहे ना असं काही करायची. जी एक घटना माझ्या जीवनामध्ये अटळ आहे ती लहानपणापासून कधीतरी त्या मुलांच्या कानावरती पडली पाहिजे. आणि मग त्यासाठी कबीरांचा एक सुंदर दोहा आहे. कबीर म्हणतात की जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा काय झालं, तर मी रडत होतो आणि सगळे हसत होते. पण जाताना मी असं गेलं पाहिजे की मी हसत गेलं पाहिजे आणि माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांनी रडलं पाहिजे. याचा अर्थ समर्थांचा जो धागा आहे, मरावे परी कीर्ती रूपी उरावे, हा धागा कुठेतरी आपल्याला जीवनामध्ये आपल्या अंतरंगामध्ये बिंबवून घ्यायला लागेल. तो समर्थ आपल्याला ठिकाणी सांगतात. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा मृत्यूविषयी फारसं चिंतन नाही. पण काही आपले जे शिक्षण तज्ञ आहेत, मी मुद्दाम हा विषय नमिता तुला सांगते कारण तू अतिशय चांगला विचार एक शिक्षिका म्हणून मांडलास. मला वाटतं लीलाताई पाटील ज्या आपल्या नासी फडक्यांची कन्या होती, फार मोठ्या शिक्षण तज्ज्ञ होत्या. त्यांनी वेगवेगळे प्रयोग विद्यार्थ्यांवरती केले आणि एक प्रयोग असा केला, 4थीच्या मुलांना शाळेची ट्रीप नेली आणि कुठे नेली असेल ते ती स्मशानामध्ये नेली. सगळे लोक चिडले होते, पालक चिडलेले होते की ही काय जागा आहे का, तिथे स्मशानामध्ये ट्रीप नेण्याची जागा आहे का. पण शी वॉज व्हेरी फर्म, त्या अत्यंत शांत होत्या आणि त्या म्हणाल्या नाही मला ती न्यायची आहे आणि मला मुलांना तिथे काही शिकवायचं आहे. आणि मग त्या मुलांना तिथे घेऊन गेल्या. मुलांना काय सुंदर त्यांनी ते सांगितलं की जसे आपण कपडे बदलतो तसं आपल्याला कधीतरी आपल्याला शरीर पण बदलायचं आहे वगैरे, इतकं सोपं त्यांनी सांगितलं. आणि मग सांगितल्यानंतर त्याच वेळेला एक छोटं बाळ तिथे आलं. मग त्यांनी सांगितलं हे बाळ ना नुकतं जन्मलेलं आहे, ह्याला अग्नी नाही द्यायचा, ह्याचा दहन संस्कार नाही, म्हणजे ह्याला काय करायचं, त्याचं दफन करायचं. तिसरी 4थीतली मुलं आहेत बरं का, ती मुलं प्रश्न विचारतात शिक्षकांना. लीलाताईंना त्यांनी प्रश्न विचारला म्हणजे जमिनीमध्ये एखादी गोष्ट पुरल्यानंतर जसं झाड येतं तसं या बाळाला दात आलेले नाहीत, म्हणून जर त्याला पुरलं तर झाड आल्यानंतर त्याला दात येणार आहेत का. काय मुलं विचार करतात बघा, इतका सूक्ष्म विचार आहे. पेरल्यानंतर काहीतरी उगवतं. दुसरी तिसरीतली मुलं विचार करतायत बरं, म्हणजे मृत्यूकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला तो विद्यार्थ्यांनाही देता आला पाहिजे. मला माझ्या जीवनामध्ये सुद्धा कसा आहे तर तो मला समजून घेता आला पाहिजे. आणि त्याचबरोबर काकांच्या लेखाचा उल्लेख झाला. अजून एक काकांचा मृत्यूवरती फार सुंदर लेख आहे. बस आता इतकंच, बस एक क्षण असा येतो आणि तो विधाता म्हणतो बस आता ह्याच्या पुढे काही नाही, आता इतकंच, आतापर्यंत तुला पुष्कळ दिलेलं आहे, काही नाही. याच मृत्यूविषयी शिवाजीराव पटवर्धनांचं अतिशय सुंदर वाक्य आहे. आणि तसंच वाक्य महाभारतामध्ये द्रौपदीच्या मुखामध्ये आहे. ज्यावेळेला द्रौपदी स्वर्गारोहणाला चाललेली आहे त्यावेळेला ती म्हणते आज मला माझी अतिशय आनंद होतोय की मी स्वर्गारोहणाला जाणार, म्हणजे मी माझा देह सोडणार, म्हणजे सगळ्या दुःखातून मला मुक्ती आहे. पण मला स्मरण होतंय ते म्हणजे अश्वत्थाम्याचं, कारण त्याला मृत्यूच नाही आणि ज्याला मृत्यू नाही त्याने आयुष्यभर दुःखामध्येच जीवन घालणं.
याचा अर्थ मृत्यू ह्या सगळ्या दुःखातून आपली निवृत्ती करतो, इतका सुंदर तो मृत्यू आहे. आणि म्हणून शिवाजीराव पटवर्धन या ठिकाणी म्हणतात, जगण्याहून हे मरण आहे सुंदर. फार सुंदर कविता आहे, जगण्याहून हे मरण आहे सुंदर, इतकी सुंदर अशी ती प्रक्रिया आहे. आणि जितकी आपण ती छान घेऊ तितकं मला वाटतं आपल्याला सकारात्मक विचार त्या ठिकाणी येऊ शकतो. आणखीन एक उल्लेख झाला की स्मशानामध्ये माधुरी त्यांनी कथा सांगितली, त्या स्मशान शब्द पण काय आहे. आपण म्हणतो शिवशंकर स्मशानात राहतात, त्या स्मशानामध्ये दोन शब्द आहेत बघा, समशान, शान म्हणजे श्वास, सम म्हणजे समान, जो नित्य प्राणायामामध्ये आहे तो समशान म्हणजे तो स्मशानात आहे. याचा अर्थ नित्य प्राणायामामध्ये आहे म्हणजे तो नित्य आत्मस्वरूपाच्या आत्मभानामध्ये आहे. मग आता स्मशान शब्द काय सुचवतो, मृत्यू सुचवतो की मला आत्मभान सुचवतो. लक्षात येईल की ह्या शब्दांची जेव्हा आपण व्युत्पत्ती बघतो तेव्हा एक वेगळं विश्व आपल्या समोर येतं. आणि एक शेवटचा मुद्दा मांडते आणि मी थांबते. एक दिवस मारुतीबुवांच्या चरणी बसलो होतो आणि बुवांचं दासबोध चिंतनिका हे सगळं काव्य घेऊन बसलो होतो. सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी काही समजत नव्हतं. बुवांना म्हटलं, बुवा समजावून सांगता का? बुवा म्हणे चला. आणि बुवा स्वामींच्या खोलीमध्ये घेऊन गेले, श्रीधर स्वामींच्या खोलीमध्ये. त्यांच्या मस्तकावरती नेहमीप्रमाणे रुमाल टाकला, स्वामींना वंदन केलं आणि म्हणाले, बसा मी समजावून सांगतो. आणि मृत्यू म्हणजे काय त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, प्रत्येक जीवाला हर क्षणी जसं नदीचं पाणी आहे तिथून पुढे जात आहे, पुढे गेलेलं पाणी मागे कधी परत येतच नाही, तसं तुमच्या आमच्या जीवनामधला प्रत्येक क्षण हा पुढे सरकतोय. आणि जो पुढे सरकलेला क्षण आहे तो माझा मृत्यूच आहे, तो परत येणार आहे का? आणि मग त्यांनी सुंदर एक पेन घेतलं, ते पेन समोर ठेवलं आणि म्हणाले, हे काय आहे? म्हटले, पेन आहे. मग ते पेन त्यांनी उचलून दुसरीकडे ठेवलं. ते म्हणाले, आता इकडे काय आहे? इकडे काही नाहीये. मग आता पेन कुठे गेलं? ते तिकडे गेलं. तिकडे बघा, म्हणाले, तिकडे काय आहे? तिकडे पण पेन आहे. म्हटलं, आता ते म्हणाले, थोडा विचार करा, जिकडे पेन होतं तिकडे ते नाही, याचा अर्थ पेन इथे नाही, इथे पेन आहे, ही वृत्तीच होती आणि वृत्ती ती नाहीशी झाली आणि आता पेन नाही. ही वृत्ती ज्या वेळेला पक्की निश्चयाची झाली त्यावेळेला पेन नाही, त्याचं अस्तित्व नाही, याचा अर्थ ती वृत्ती नाही, याचा अर्थ त्या वृत्तीचा मृत्यूच झाला. आता पुढची वृत्ती. अशा आयुष्यामध्ये लक्षावधी वृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये सागराच्या लाटेसारख्या उमटत असतात. ही प्रत्येक वृत्ती म्हणजे माझा मृत्यू आहे, असं जर वृत्तीचं स्मरण आपल्याला ठेवता आलं तर ज्यासाठी संत हे सांगतायत आपल्याला, असावे मरणाचे स्मरण, हरिभक्तीचं वावे सादर, का ठेवायचं हे सांगता येईल. आणि म्हणून मारुतीबुवांसारख्या किंवा परमपूज्य काकांच्या सहवासात आपण जेव्हा जातो तेव्हा मृत्यूचं स्मरण कसं ठेवायचं, अतिशय सुंदर ते सांगतात. कमीत कमी ह्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय, कारण बराच उशीर झालाय, त्यामुळे सगळ्यांवरती थोडा अन्याय झालाय, क्षमा मागते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर सावरकर. आत्ता हे एवढं सगळं विचार मंथन झाल्यानंतर खरं तर काही बोलू नये असंच वाटतंय, कारण आपल्या या दोन्ही, आपण स्वतःला खूप भाग्यवान आपण समजायला पाहिजे की आपल्याला या दोन्ही आचार्यांकडून एवढे अनमोल विचार ऐकायला मिळतात. मृत्यूसारख्या विषयावर आपण आज केवढं विचार मंथन केलेलं आहे, सगळ्या बाजूनी मृत्यूचा विचार आपण कधी केला होता का हो असा एवढा विचार. खरंच मला कळत नाही की काय बोलायचंय. तर त्या दोन्ही आचार्यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. एक अतिशय महत्वाची ओवी या समासातली, असो ऐसे सकळ ही गेले परंतु एकची राहिले जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. म्हणजे ज्यांना देह मी असं वाटलं, देहाच्या अनुषंगाने जे ज्यांनी सगळं जीवन व्यतीत केलं ते देहाच्या मृत्यू बरोबर ते सुद्धा गेले, पण ज्यांनी खरा मी कोण हे शोधलं अज्ञानाने झाकलेल्या स्वरूपाशी, त्या अज्ञानाची निवृत्ती करून ते एकरूप झाले, त्यांनी खऱ्या अर्थी मृत्यूला जिंकलं. त्यामुळे आपण दे अल्सो रन या कॅटेगरीत जायचं की जिंकायचं हा विचार घेऊन आपण आजच्या सत्रात थांबूया. कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपला हा समूह काही काळासाठी ओपन असेल, तिथे तुम्ही विचारू शकता, आचार्य तुमच्या प्रश्नांना नक्कीच उत्तरं देतील. पुढच्या आठवड्यामध्ये संदीप निमकर हे वैराग्य निरूपण हा समास घेतील आणि विक्रांत अरगडे हे श्रवण भक्ती या विषयावर बोलतील. मृणाल आहेस का तू प्रार्थना घ्यायचे? हो आहे. आवाज येतोय माझा? हो व्यवस्थित. वावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला,
वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया सम्मोह जो वाढला अज्ञानांध जनास मुक्त करुणी शांतीपदी बैसवी विनती हीच असे न मागुत तुझे भक्ती तुझी ही हवी सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर।